सेतू अभ्यासक्रम इयत्ता चौथी दिवस 31वा विषय मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत शुभेच्छा पत्र लेखन। आता शुभेच्छा पत्र कसं असतं ते आपण पाहूयात। पहा या चित्रामध्ये शुभेच्छा पत्र आहे हे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। आता हे कसं समजलं तर खाली लिहिलं आहे पहा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे एखाद्याला आपण त्याच्या चांगल्या गोष्टीसाठी शुभेच्छा देतो त्यावेळेस असं पत्र तयार केलं जातं। आता इथे काय लिहिलं आहे पाहूया। दिवस आज आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे जरा वाढदिवसाबद्दल दोन ओळी लिहिलेले आहेत छान फुलापानांनी सजवलेलं असं हे शुभेच्छा पत्र आहे। आपण ग्रीटिंग कार्ड असं सुद्धा इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो तर असं शुभेच्छा पत्र असतं। आता हे शुभेच्छा पत्र फक्त वाढदिवसालाच नव्हे तर एखाद्याने चांगली कामगिरी केली म्हणजे स्पर्धेत क्रमांक मिळवला त्यावेळेसुद्धा त्याला दिलं जातं किंवा मैत्री दिन असेल किंवा एखादा चांगला खास दिवस असेल त्या दिवशीसुद्धा हे शुभेच्छा पत्र दिलं जातं। चांगल्या कामासाठी निघालेला असेल एखादा त्याला त्या कामाला शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा पत्र लिहिलं जातं। म्हणजे एकंदरीत चांगल्या कामाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही पत्रं लिहिली जातात। आता आपण वेगवेगळी शुभेच्छा पत्र पाहूयात। आता हे शुभेच्छा पत्र पाहूया। पहा कसं छान सजवलेलं आहे आणि मध्ये मजकूर लिहिलेला आहे प्रिय गौरी तुझा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन। म्हणजे का दिलेलं आहे हे शुभेच्छा पत्र तर तिचा प्रथम क्रमांक आला म्हणून म्हणजे तिने यश मिळवलं म्हणून तिला अभिनंदन करण्यासाठी हे शुभेच्छा पत्र लिहिलेलं आहे। आणखी शुभेच्छा पत्र पाहूया। पहा हे शुभेच्छा पत्र प्रिय जान्हवी तुझ्या परीक्षेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा तुला उत्तम यश मिळो ही प्रार्थना। म्हणजे आता ही शुभेच्छा दिलेली आहे कशासाठी ती परीक्षेला जाणार आहे परीक्षेमध्ये तिने यश मिळवावं म्हणून तिला शुभेच्छा दिलेली आहे। तर अशी शुभेच्छा पत्र तुम्ही घरीसुद्धा स्वतःच्या हाताने बनवू शकता। आणखी पहा एक शुभेच्छा पत्र पाहूया। आता हे शुभेच्छा पत्र मैत्रीविषयी आहे। पहा शुभेच्छा या खरं तर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला देता येतातच असं नाही त्या फक्त व्यक्त करता येतात ज्या माणसांशी आपल्याही नकळत दृढ नातं जमलेलं असतं त्या माणसांसाठी शुभेच्छा। तर असं हे जवळच्या माणसांसाठी आपल्या मित्रमैत्रिणींसाठी शुभेच्छा पत्र तयार केलेलं आहे। आता तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवं ते चित्र पानं फुलं काढून असं शुभेच्छा पत्र बनवू शकता। शुभेच्छा पत्र बनवताना हे लक्षात ठेवायचं की त्या विषयानुसार आतला मजकूर लिहायचा म्हणजे जर वाढदिवसाविषयी असेल तर आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला हव्यात परीक्षेविषयी असेल तर परीक्षेच्या शुभेच्छा द्यायला हव्यात म्हणून विषय काय आहे त्यानुसार शुभेच्छा पत्रातला मजकूर लिहायचा असतो। मग यामध्ये कवितेच्या 2 ते 4 ओळीसुद्धा तुम्ही तयार करून टाकू शकतात। आता तुम्ही मित्राच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा कार्ड तयार करायचं आहे आणि तुमच्या मित्राला द्यायचं आहे। कार्डशीट पेपर घ्या किंवा आपला साधा कागद घेतला तुम्ही तरी चालेल त्याच्यावर तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे डिझाईन काढा नक्षी काढा पानं फुलं काढा चित्र काढा आणि जास्तीत जास्त सजवायचं आहे ते कार्ड आणि मजकूर तुम्ही स्वतः तयार करायचा आहे। वाढदिवस आहे मित्राचा त्यानुसार तुम्ही मजकूर लिहायचा आहे। अशा प्रकारे आज तुम्हाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा कार्ड बनवण्याचा अभ्यास आहे तो अभ्यास तुम्ही पूर्ण करायचा म्हणजे कार्ड बनवायचा आहे। विषय गणित काल मापनमध्ये घड्याळ वाचन पाहणार आहोत आपण। घड्याळ पहा सर्वांनी। हां आता यामध्ये 3 काटे आहेत एक लहान आहे एक लांबडा आहे आणि एक बारीक पण सतत फिरणारा असतो। आता या काट्यांना काय म्हणतात ते पाहूयात। जो छोटा असतो तो खूप वेळाने फिरतो त्याला म्हणतात तास काटा। त्यानंतर लांब असतो तो मिनिट काटा आता 12 आहे पहा आणि जो बारीक काटा आहे पण लांब आहे तो आहे सेकंद काटा। पहा काट्यांची नावं माहीत झाली तुम्हाला तास काटा मिनिट काटा आणि सेकंद काटा। तुमच्या घरात पण घड्याळ असेल त्याला पण हे काटे असतात।
आता वेळ मोजण्याची एकके पहा काय आहेत, सेकंद, मिनिट आणि तास. जशी काट्यांची नावं आहेत तशीच एककांची पण नावं आहेत. तो छोटा काटा जो आहे ना बारीक सेकंद काटा, तो एकदा फिरला की एक सेकंद होतो, दोनदा फिरला की दोन सेकंद होतो. जसा तो टुक 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 करतो त्याप्रमाणे ते सेकंद मोजले जातात. आता तो ज्यावेळेस एक पूर्ण फेरी पूर्ण करतो त्यावेळेस एक मिनिट होतो. मग एक मिनिट झाला की तो मिनिट काटा एका काडीने पुढे सरकतो आणि मिनिट काटा पूर्ण फेरी करून येतो त्यावेळेस एक तास होतो. मग त्यावेळेस 10 काटा 11 जातो, 11 जातो तास काटा. हां, घड्याळातल्या आपण छोट्या छोट्या त्या खुणा पाहिल्या तर त्या सर्व मिळून 60 खुणा आहेत. मग तो जो बारीक सेकंद काटा आहे तो टिकटिक करतो, तो 60 टिकटिक करतो एक फेरी मारण्यासाठी. आणि म्हणून 60 म्हणजे एक मिनिट, 60 म्हणजे एक तास, आणि 24 पूर्ण झाले की होतो एक दिवस. याप्रमाणे घड्याळाचं मोजमाप केलं जातं. पहा, आता या घड्याळामध्ये हा जो आहे हा तास काटा, हा मिनिट काटा, आणि हा पहा सारखा टुक 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 फिरतोय याला म्हणायचं सेकंद काटा. आता घड्याळामध्ये आपलं हे 12 घड्याळ असल्यामुळं किती अंक आहेत घड्याळामध्ये, 12, हो की नाही. आता या प्रत्येक अंकांच्या मध्ये 5 खुणा असतात, अशा एकूण 60 खुणा असतात. आता या घड्याळात नाही आहेत पण 60 खुणा तुम्ही मगाशी चित्रामध्ये पाहिल्या. मग हा सेकंद काटा एक फेरी ज्यावेळेस पूर्ण करतो त्यावेळेस 60 खुणा तो पार करतो, म्हणजे 60 म्हणतात त्याला. मग 60 त्याने पूर्ण केले की हा जो मिनिट काटा आहे तो एका काडीने फक्त पुढे सरकतो. आणि हा मिनिट काटा ज्यावेळेस पूर्ण 60 पूर्ण करतो त्यावेळेस एक तास होतो, म्हणजे हा तास काटा एका घराने पुढे सरकतो. आता आपण घड्याळ वाचन शिकूया. आता पहा, मागे फिरवायला आहे. आता आपण किती वाजलेत मला सांगा या घड्याळामध्ये, दिसत आहेत किती वाजले? बरोबर 5. लक्षात ठेवायचं, हा मिनिट काटा जर बरोबर 12 असेल, बरोबर 12, आणि मग तास काटा ज्या अंकावर असेल तेवढे बरोबर वाजलेले असतात, म्हणजे 5 वाजले आहेत. बरोबर किती वाजले आहेत? 5. आता पहा, मिनिट काटा फिरला, पहा पूर्ण एक राऊंड त्याने मारला, म्हणजे 60 पूर्ण झाले. पहा परत 12 आला. आता परत 12 आला, आता किती वाजले पहा? 6. ज्यावेळेस मिनिट काटा पूर्ण 12 असतो त्यावेळेस तास काटा जिथे असतो तेवढे पूर्ण वाजतात. आता 6. आता परत पहा, परत फिरूया. आता परत 60 पूर्ण करतोय, केले 60 पूर्ण केले. आता किती वाजले पहा? बरोबर 7. आता 12 आणि 1 याच्यामध्ये 5 म्हणतात, 1 आणि 2 याच्यामध्ये 5, परत 2 आणि 3 याच्यामध्ये 5, म्हणजे या प्रत्येक अंकांमध्ये 5 असतात. मग आता वाजलेत किती? 7. आता पहा, मिनिट काट्यावर लक्ष द्या. आता आपण थोडासा त्याला पुढे घेऊया. आता 1 घेतला, पहा मिनिट काटा कितीवर आला? 1. आता मगाशी 7 होते, मग 7:05 झाले असं म्हणायचं. हे 5 अंक असतात ना मध्ये, मध्ये 5 काड्या असतात मगाशी सांगितलं मी. मग 7:05. आता तो जर 2 गेला, हा मिनिट काटा 2 गेला तर किती होणार सांगा? 7:02 नाही, 7:10 होणार. हे 5 आणि हे 5, 5 आणि 5 मिळून 10. आता 3 आल्यावर किती होणार पहा? 5, 5, 10 आणि 5, 15, 7:15 होणार. पहा आता हे झाले 7:15. या प्रत्येकामध्ये 5, 5, 5, 5, 5 आहेत, हे लक्षात ठेवायचं. आता समजा घड्याळामध्ये पहा मिनिट काटा आहे 10, हां, आणि तास काटा आहे 8 जवळ. आता किती वाजून गेले सांगा?
किती वाजून गेले ते पाहायचं. 8 वाजलेत का अजून? नाही. त्यामुळे 8 वाजून नाही म्हणायचं, 8 वाजायचेत. मग किती वाजले? 7 वाजून गेलेले. मग 7 वाजून किती मिनिटं झाली? मग हे 5 5 5 5 याप्रमाणे जर आपण मोजत गेलो तर 10 वर आपले होतात 50 मिनिट. पा 5 5 इथं 15, परत 20 25 30, इथं 30 होतात 6 वर, 35 40 45 50, 5 5 वाढवत जायचं. म्हणजे आता किती वाजलेत घड्याळात? 7 वाजून 50 मिनिटे. 8 वाजून नाही, अजून 8 वाजायचेत. त्यामुळं 8 वाजून म्हणायचं नाही. आता पहा, आता मी पुढे जर घेतला काटा, हे झाले 8 वाजून 55 मिनिटं, आता झाले 7 वाजून 55, 8 नाही, आणि आत्ता 8 वाजले. वाजले का नाही आता 8? आता इथून पुढचे जे होणार ते 8 वाजून 5 मिनिटं, 8 वाजून 10 मिनिटं, 8 वाजून 15 मिनिटं, 8 वाजून 20 मिनिटं, 8 वाजून 25 मिनिटं, 8 वाजून 30 मिनिटं, 8 वाजून 35 मिनिटं, 8 वाजून 40 मिनिटं, त्यानंतर 8 वाजून 45 मिनिटं, 8 वाजून 50 मिनिटं, 8 वाजून 55 मिनिटं. आता पहा, 9 जवळ काटा आलाय. तुम्ही म्हणाल 9 वाजून 50, नाही, 9 वाजून वाजायचेत. 8 वाजून गेलेत. कधी 8 वाजून 9 वाजले म्हणायचं. आलं लक्षात घड्याळ? किती वाजून किती मिनिटं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता खालील घड्याळामध्ये दिसणारी वेळ तास व मिनिटांमध्ये लिहायची आहे तुम्हाला, म्हणजे किती वाजून किती मिनिटं झाली आहेत ते लिहायचं आहे. पहा, आता पहिल्या घड्याळामध्ये 4 वाजून गेलेत आणि 5 मिनिटं झाली आहेत. 1 वर काटा म्हणजे 5 मिनिटं, 4 वाजून 5 मिनिटं. आता इथे पहा, तास काटा बघायचा कितीच्या पुढे गेलाय? 3च्या पुढे गेलाय. आणि मग मिनिट काटा कुठे आलाय? 4 वर, म्हणजे प्रत्येकाचे 5 5 5 5 मोजले तर 20 मिनिटं होतील. मग 3 वाजून 20 मिनिटं असं होणार. आता तिसऱ्या घड्याळात पहा किती वाजून गेलेत. लहान काटा बघा, तास काटा, 7च्या पुढे गेलाय, 8च्या पुढे नाही गेलाय. त्यामुळे 7 वाजून आता किती मिनटं ते मोजा, 5 5 5 प्रत्येकी 35 मिनिटं होतील. 6 या अंकावर 30 मिनिटं होतात. मग पुढे 5 35, म्हणजे 7 वाजून 35 मिनिटे झाली. आणि चौथ्या घड्याळात पहा, पहा बरं किती वाजून गेलेत. 10 वाजून नाही, 10 वाजायचेत अजून. 9 वाजून गेलेत आणि 55 मिनटं झाली आहेत. 11च्या तिथे 55 मिनटं होतात. 9 वाजून 55. आता त्याप्रमाणे तुम्हाला खाली काटे काढायचे आहेत. 5 वाजून 10 मिनटे अशी दाखवणारी वेळ पहिल्या घड्याळात काढायची, त्याप्रमाणे पुढच्या घड्याळांच्या वर जी वेळ लिहिली आहे त्या त्या घड्याळामध्ये काटे काढायचे आहेत. आता लहान काढा एक काटा आणि एक मोठा काढा, नाही दोन्ही सारखेच काढले तर समजणार नाही. आता या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. वेळ मोजण्याची एकके कोणकोणती आहेत? मग अशी मी सांगितलं तुम्हाला, ती एकके तुम्ही लिहायची आहेत. तास, मिनिट, सेकंद झाले ना आपलं. पुढे आईला सकाळचा स्वयंपाक करण्यासाठी किती वेळ लागतो याची नोंद करा. तुम्ही मोजमाप करायचं, आईला विचारायचं आणि उत्तर लिहायचं. 10 मिनिटात तू पुस्तकातील किती शब्द वाचू शकतो याची नोंद घे. वेळ लावायची, 10 मिनिटं होईपर्यंत किती शब्द होत आहेत पाहायचं आणि लिहायचे. आणि पुढचा प्रश्न, तू सकाळी झोपेतून किती वाजता उठतो? आता तुम्हाला माहीत असेल किती वाजता उठता तुम्ही. त्यानंतर तुझी शाळा किती वाजता भरते आणि किती वाजता सुटते यांची नोंद करायची आहे. हे सर्व प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आणि आजचा गणिताचा अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि घड्याळातली वेळ सांगण्याचा प्रयत्न करायचा, सराव करायचा आहे. सब्जेक्ट इंग्लिश, स्पेलिंग फन. एक फार मजेशीर कविता आहे पहा, ती आता आपण म्हणणार आहोत. पहिल्यांदा ही कविता मी म्हणते, तुम्ही फक्त ऐका आणि नंतर आपण मिळून म्हणूया, ठीक आहे? छान कविता आहे पहा. बी ए बे, बी ई बी, बी आय बी की बाय बी ओ बो, बे बी बाय बो बी यू बू, बे बी बाय बो बू, बे बी बाय बो
छान आहे ना कविता? आता माझ्या मागे म्हणा, तयार? बी ए बे बी ई बी, बी आय बिक्की बाय, बी ओ बो, बाय बी बाय बो, बी यू बू, बे बी बाय बो बू। व्हेरी गुड, मजा आली ना कविता म्हणताना? आता काय करूया, बीच्या जागी सी हे अक्षर घालूया आणि कविता म्हणूया, ऐका हा। सी ए से, सी ई सी, सी आय सिक्की साय, सी ओ सो, से सी साय सो, सी यू सु, से सी साय सो सु, से सी साय सो सु। मजा आली ना? आता डी घालून कविता म्हणता येते का पाहूया, हां ऐका हां। डी ए डे, डी ई डी, डी आय डिक्की डाय, डी ओ डो, डे डी डाय डो, डी यू डू, डे डी डाय डो डू, डे डी डाय डो डू। मजा येते ना? असं एक एक अक्षर तुम्ही तुमच्या मनाने घालून ही कविता म्हणायचा सराव करायचा आहे। आता पहा, इथे शब्द दिसत आहेत तुम्हाला, हे शब्द आधी वाचूयात आणि मग नंतर काय करायचं सांगते। माझ्या मागे म्हणा, डे, नेम, सन, क्लॉक, माउस, लॅम्प, नाईस, बेल, रोज, हँड, शॉप, ही। व्हेरी गुड, आता काय करायचं आहे पहा, मी शब्द बोलणार आहे, तो शब्द वाचणार आहे, तुम्ही त्यातलं स्पेलिंग वाचायचं आहे। म्हणजे पहा, मी म्हटलं डे की तुम्ही म्हणायचं डी ए वाय, स्पेलिंग तुम्ही म्हणायचं आहे, मी शब्द वाचणार, ठीक आहे? डे, नेम, सन, क्लॉक। व्हेरी गुड, आता उरलेले शब्द तुम्ही तुमच्या आईबाबांना वाचायला सांगा किंवा ताई दादाला वाचायला सांगा आणि स्पेलिंग तुम्ही सांगायचं त्यातलं, ठीक आहे? नाव यूज द लेटर कार्ड्स टू अरेंज देम करेक्टली। आता खाली शब्द दिले आहेत आणि ब्रॅकेटमध्ये म्हणजे कंसामध्ये त्याचे स्पेलिंग दिलेले आहेत, पण ते क्रमाने नाहीत, ते तुम्ही क्रमाने करून पुढे लिहायचे आहेत। पहा, पहिलं अक्षर आहे ए एम एन ई, आता हे चुकलंय की नाही? नेम शब्दाचं स्पेलिंग करेक्ट करून पुढे लिहायचं आहे तुम्ही, त्यासाठी तुम्हाला पहिला शब्द दिलेला आहे, पण पहिल्या शब्दामध्ये कॅपिटल लेटरचा वापर आहे, इथे मात्र कॅपिटल लेटरचा वापर नाही, त्यानुसार तुम्ही शब्द करेक्ट करून लिहायचे आहेत सर्व। नाऊ राईट देम इन युअर नोटबुक, लुक ॲट द पिक्चर। सर्व चित्र पाहायची, त्यांची नावं वाचायची आणि त्यांचे स्पेलिंग तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत, मग स्मॉल लिपीत लिहिले तरी चालतील। पहा, लेग, लेग म्हटलं की वहीमध्ये तुम्ही एल ई जी लिहायचं। लॅम्प, लगेच वहीमध्ये एल ए एम पी असं बोलून लिहायचं। त्यानंतर नोज आणि हाऊस, म्हणजे स्पेलिंग बोलून लिहिण्याचा सराव करायचा, म्हणजे तुम्हाला स्पेलिंग लक्षात राहील। याप्रमाणे इंग्रजीचे शब्द लिहायचे, कविता म्हणण्याचा सराव करायचा आणि इंग्रजीचा अभ्यास पूर्ण करायचा। विषय परिसर अभ्यास, आपल्या अवतीभोवती व प्राणी असे दोन घटक आज आपण घेणार आहोत। काल आपली चाचणी होती, त्यामुळं परिसर अभ्यासचा कालचा एक घटक आणि आजचा एक घटक असे दोन घटक आज आपण घेणार आहोत। आपला इयत्ता चौथीचा सायन्स हा विषय 25 तारखेला संपलेला आहे, त्यामुळं परिसर अभ्यासमध्ये सध्या एकच परिसर अभ्यास आपण पाहत आहोत। पहा हे चित्र, हे चित्र आपल्या भोवतालच्या परिसराचं आहे,
काय काय दिसतंय चित्रामध्ये तुम्हाला? पहा, अनेक गोष्टी आहेत, नदी, झाडं, डोंगर, प्राणी, पक्षी, शेती, घरं, माणसं. आता यामध्ये काही गोष्टी ह्या निर्जीव आहेत, तर काही सजीव आहेत. सजीव आणि निर्जीव आपण शिकलेलो आहोत. प्राणी, पक्षी हे सजीव असतात, झाडं, त्यानंतर नदीतलं पाणी, दगड, माती या वस्तू निर्जीव असतात. आता तुम्ही या चित्रातील सजीव आणि निर्जीव वस्तू यांची यादी करायची आहे. आपण या परिसरामध्ये वावरत असतो, आपल्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी पाहायला मिळतात. वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचे प्राणी पक्षी असतात. पहा, हे चित्रामध्ये दिसत आहेत प्राणी तुम्हाला. या प्रत्येक प्राण्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. म्हणजे हत्ती पहा, सोंड आहे त्याला, पोपटाची चोच लाल रंगाची आणि शरीर हिरव्या रंगाचं. त्यानंतर सांबर पहा, शिंग आहेत, मोठमोठी शिंगे आहेत. पक्ष्यांना पंख आहेत आणि सापाला तर पायच नाहीत. म्हणजे असं काही ना काही वैशिष्ट्य प्रत्येक प्राण्याचं असतं आणि असे प्राणी आपल्या भोवताली वावरत असतात. आता त्यातले काही कीटक असतात, काही मोठे प्राणी असतात, काही पक्षी असतात. पहा, कीटक कसे असतात तुम्हाला माहीत आहे, अगदी लहान असतात, शक्यतो 6 पाय असतात कीटकांना. त्यानंतर पक्षी झाडावर राहतात, आपल्या पिल्लांची काळजी घेतात. ही सर्व माहिती आपण अभ्यासलेली आहे. आता तुम्हाला पुढील प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. हवेत उडणारे प्राणी कोणते आहेत? सोपं आहे, तुम्हाला माहीत आहेत ते लिहायचे. आणि पाण्यात राहणारे प्राणी कोणते आहेत ते लिहायचे. त्यानंतर आपल्या सभोवती असणारे सजीव यांची यादी करा. सजीवांची यादी करायची आहे, तुमच्या सभोवती असणारे. त्याचबरोबर आपल्या सभोवती असणारे निर्जीव यांची पण यादी करायची आहे. पुढचा प्रश्न आहे, आपल्या सभोवती असणाऱ्या प्राण्यांचा रंग सारखाच असतो काय? सारखाच असेल तुम्हाला वाटतंय तर सारखाच असतो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. पुढे पहा, विविध प्राण्यांची यादी करायची आहे तुम्हाला. यामध्ये जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांची यादी वेगळी करायची आणि पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची यादी वेगळी करायची आहे. पुढचे प्रश्न पहा, सरपटणारे प्राणी कोणते आहेत ते लिहायचे आहेत. कोण सरपटत चालतं ते लिहा. कीटकाला किती पाय असतात? मगाशीच मी सांगितलं, 6 पाय असतात कीटकांना. आणि पाण्यात कोणते प्राणी राहतात हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे, तो तुम्ही लिहायचा आहे आणि आजचा सर्व अभ्यास पूर्ण करायचा आहे.